नमस्कार, आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की घर बसल्या महिलांना दर महिना 1500 रुपये पगार मिळणार आहे. होय, ही बातमी अगदीच खरी आहे. महाराष्ट्र शासनाच्या जी सरकारी योजना आहे, तर सध्या अर्थसंकल्प झाला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केलेली आहे आणि ही योजना 1 जुलैपासून लागू होणार आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकता, तर वयाच्या 21 वर्ष पूर्ण असलेले ते वयाचे 60 वर्षापर्यंतच्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि त्याला वर्षाची आवक म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. तर या योजनेअंतर्गत लाभार्थी महिला दर महिना 1500 रुपये प्राप्त करू शकतात. तर कोणत्या महिलांना हा लाभ मिळणार आहे? लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असणं आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा मग निराधार महिला याचा लाभ घेऊ शकतात. किमान वयाचे 21 वर्ष पूर्ण व वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्हाला हा लाभ मिळू शकतो. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँकेत स्वतःचे खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं. तर कोणत्या महिला अपात्र असतील, तर कोणत्या महिला याचा लाभ घेऊ शकत नाही ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये जर सदस्य आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स भरत असतील तर त्यांना लाभ घेता येणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा मग सरकारी विभागामध्ये जर नोकरीला असतील किंवा मग पेन्शन घेत असतील तरी सुद्धा या महिलांना लाभ घेता येणार नाही. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही आर्थिक योजनेमध्ये जर 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्या महिला अपात्र असणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान खासदार किंवा आमदार आहेत अशा महिलांना लाभ घेता येणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि सदस्य आहेत अशा महिलांना लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन त्यांच्या नावे असेल तर त्या महिलांना लाभ मिळणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत, त्यामध्ये फक्त ट्रॅक्टर वगळून कोणत्याही 4 चाकी वाहन जर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही. तर या योजनेचा अर्ज कशा पद्धतीने करायचा? योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. लाभार्थ्याचं आधार कार्ड असणं खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा मग महाराष्ट्रात जन्मलेला दाखला असणं खूप गरजेचं आहे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो 2.5 लाखांपेक्षा कमी असावा. बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बँकेत खातं असणं गरजेचं आहे आणि त्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स असणं. पासपोर्ट आकाराचा फोटो असणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. त्याचसोबत रेशन कार्ड, सदर योजनेतील अटी आणि शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र, म्हणजे तुम्ही तुमच्या संपूर्ण अटी आणि नियमामध्ये बसत आहात याचं हमीपत्र असणं सुद्धा गरजेचं आहे. लाभार्थी निवड, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू या ठिकाणी केली जाऊ शकते. सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी या कोणत्याही ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज यशस्वीपणे अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावाने पोच पावती सुद्धा मिळते आणि मुख्यतः हा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तर अर्ज कशा पद्धतीने करायचा? अर्ज हा मोबाईल पोर्टलद्वारे किंवा ॲपद्वारे किंवा सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन जाऊन करू शकता. तर पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्या ठिकाणी ती स्वतः हजर असणं गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणी तिचा डायरेक्ट फोटो घेऊन EKYC केली जाणार आहे. तर त्या ठिकाणी त्या महिलेचं स्वतःचं आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड असणे सुद्धा गरजेचे आहे. तर ही सुविधा 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत असणार आहे. अर्ज करण्याची तारीख 1 जुलैपासून सुरू होणार आहे आणि 15 जुलैपर्यंत याचा कालावधी आहे. 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान तुम्ही कोणत्याही ठिकाणी हा ऑनलाईन अर्ज भरू शकता. तर
या अर्जामध्ये जर काही चूक झालेली असेल तर 15 जुलै ते 20 जुलै दरम्यान तुम्ही हरकत नोंदवू शकता आणि 20 जुलै ते 30 जुलै पर्यंत या हरकतीवरती तुमचा निर्णय घेण्यात येणार आहे. तर 1 ऑगस्ट रोजी या महिलांची यादी जाहीर करण्यात येणार आहे आणि 14 ऑगस्ट दिवशी या योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे. त्याच पद्धतीने दर महिन्याला 15 तारखेच्या आतमध्ये हा 1500 रुपयाचा निधी तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे. माझी लाडकी बहीण, या योजनेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.